सालाबाद प्रमाणे याही वर्षी राहता तालुक्यातल्या साकोरी येथे किलबिल पालवी परिवाराच्या वतीने शाडूमाती गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 60 ते 65 मुलांनी गणपती मूर्तीच्या नवनिर्मितीचा आनंद यावेळी घेतला. नाशिक येथील अजय वैद्य या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी कॉलेज कोपरगाव येथील प्राध्यापिका सुनीता जैन आणि सुनंदा रोहम उपस्थित होत्या. आदर्श विद्यामंदिर शिर्डी येथील विद्यार्थी सोहम वाघचौरे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्यानिमित्त त्याचा सत्कार किलबिल पालवीच्या वतीने करण्यात आला. तर कुमारी तनुश्री बनसोडे हिनं जलसाक्षरता उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्यासाठी तिचा देखील सत्कार केला गेला. यावर्षी जवळजवळ 60 घरांमध्ये या शाडूमातीच्या गणपतीची पूजा होण्यासाठी हे गणपती देण्यात आले. कार्यक्रमास पल्लवी सोनवणे, संदीप वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही कार्यशाळा यशस्वी संपन्न करण्यासाठी किलबिल पालवीच्या माधुरी रोहम, जयमाला कुलकर्णी, अनुपमा सदाफळ, सोनाली रोहम, अंजली रोहम आणि सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. याविषयी आयोजकांच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली. खास नाशिकहून अजय वैद्य आणि त्यांच्या मिसेस स्मिता वैद्य उपस्थित आहे. आणि हा आमचा सगळ्यात किलबिल पालवीचा ग्रुप आहे. या कार्यक्रमांतर्गत काही काही सामाजिक उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे. आणि आजही आम्ही ज्यांनी शैक्षणिक प्रगती केली किंवा कलेमध्ये जे निपुण आहेत त्या मुलांचा सत्कार केला आमच्या सगळ्या पूर्ण परिवाराच्या वतीने. नवोदय विद्यालयामध्ये कोण सिलेक्ट झाले, कोणी इन्स्पायर्ड अवॉर्डमध्ये झाले, कोणी ड्रॉइंगमध्ये तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आले, अशा मुलांचा आम्ही सत्कार केला. आणि मुलांपर्यंत काहीतरी चांगलं जावं, नवनिर्मितीचा आनंद मिळावा हा आमचा उद्देश आहे. पासून गणपती बनवण्याचं हे आमचं तिसरं वर्ष आहे की आम्ही कार्यशाळा घेतो आहोत. बाजारात सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या येतात आणि ही जी आता भावी पिढी आहे त्यांना हे म्हणजे आपलं कर्तव्य आहे पालक म्हणून की बिंबवणं मुलांवरती की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवायच्या की ज्या विसर्जित होतात, निसर्गामध्ये विसर्जित होतात, त्यासाठी हा आमचा उपक्रम आहे. मागील 2 वर्षापासून करतो आहोत, हे यंदाचं 3rd वर्ष आहे आणि यापुढेही करण्याचा असाच मानस आहे. आणि राहता शिर्डी परिसरातील लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज सुद्धा जवळजवळ 60 मुलं आहेत इथे कार्यशाळेसाठी. सगळ्यांचा सहयोग आहे म्हणजे सर्व शक्य होत आहे. आणि मुलांना पर्यावरणपूरक गणपती आम्ही म्हणजे मुलं बसवतील यात आनंद मिळत आहे. या कार्यक्रमात फार मजा आली. मुलांसाठी खूप सुंदर गणपती शिकवले आणि हेच गणपती सगळे मुलं घरी बसवतील आणि हे गणपती फार सुंदर झाले. मला मजा आली, सगळ्याच मुलांना मजा आली असेल. न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, एसएन मीडिया, राहता.